आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने आयकर विभागाला सक्रिय केलं आहे. त्यामुळे राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या पैशांच्या व्यवहारावर आयकर विभागाची नजर असणार आहे. सेल टॅक्स विभाग आणि एक्साइज विभाग यांच्या सोबत ही संयुक्त कारवाई होणार आहे. याच पार्श्वभूमीवर रामटेक लोकसभेत 50 लाख रुपये पकडण्यात आयकर विभागाला यश आलं आहे. तर बीड मध्ये आतापर्यंत 1,90,00,000 आयकर विभागाने पकडले आहेत. यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांवर आयकर विभागाची करडी नजर असणार आहे. नेत्यांच्या खासगी चॉपर्स आणि विमानांवरही आयकर विभाग लक्ष ठेवून असणार आहे. बीड मध्ये 20 तारखेला आणि रामटेक मतदारसंघात कारवाई केल्याचे आयकर विभागातर्फे सांगण्यात आले आहे. यामध्ये रोकड रस्त्यावर वाहनातून नेत्यांना कार्यकर्त्यांना पकडण्यात आलं आहे. विदर्भासह 24 लोकसभा मतदारसंघांवर नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. आयकर आयुक्तांनी नाशिक मध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली आहे. 28 जणांचे पथक या ठिकाणी तैनात करण्यात येत आहे. नोडल ऑफिसर आणि व्हेरिफिकेशन ऑफिसरची नियुक्ती ही या ठिकाणी केली जाणार आहे. तसेच एअर सर्व्हेलन्स ही केलं जाणार आहे. विमानतळावरही यंत्रणा सतर्क असणार असेही यावेळी सांगण्यात आलं आहे.